नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सामान्य ज्ञानची आपण सिरीज चालू केलेली आहे. या सिरीजमधलं हे जे लेक्चर आहे ते तिसरं लेक्चर आहे. आशा करतो की तुम्ही सर्व लेक्चर बघत आहात. याच्यामध्ये आपण जे आहे ते 10 क्वेश्चन घेत आहोत. क्वेश्चन सिम्पल नसणार आहेत, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने एक्झाममध्ये विचारतील अशा लेवलचे क्वेश्चन आहेत. ओके, बेसिक क्वेश्चन्स इथे आपण घेत नाही. बेसिक जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चनमधून आपण ते कवर करत आहोत. ओके, जेणेकरून मग ते जास्त क्वेश्चन घेण्यापेक्षा थोडे घेऊ, क्वालिटी घेऊ असं आपण मेंटेन करत आहे. आणि तुमचा प्रतिसाद कमेंट वाचून खूप भारी वाटत आहे, कारण तुमच्या कमेंट्सच एक प्रेरणा असतात लेक्चर बनवण्यासाठी. नवीन लेक्चर लवकरात लवकर तयार करण्यासाठी ही एक प्रेरणा असते. तर तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अशाच कळवत जावा. काही इम्प्रूव्हमेंट असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि तुमचा जो स्कोर आहे तो प्रामाणिकपणे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि ज्यावेळी तुम्ही स्कोर कमेंट कराल त्यावेळेलाच तुम्ही कमेंट करा की नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्ही जे आहे तो किती स्कोर करणार आहात. 10 आउट ऑफ तुम्ही नेक्स्ट लेक्चरमध्ये किती पाडणार हे तुम्ही त्याच वेळेला कमेंट करा. करंट स्कोरसुद्धा प्लस तुमचा नेक्स्ट लेक्चरमध्ये तुमचं काय एक्सपेक्टेशन आहे. आणि तुम्ही टार्गेट ठेवून त्याच पद्धतीने अभ्यास कराल तर तुमचा जास्त होईल. आपण हेल्दी एन्व्हायरमेंट क्रिएट करू जेणेकरून आपल्याला इन्स्पिरेशन मिळत जाईल आणि आपण जास्तीत जास्त अभ्यासाकडे ओढलं जाऊ. आणि जास्तीत जास्त तुम्ही टार्गेट ओरिएंटेड अभ्यास कराल. ओके, चला सुरुवात करू. आता पहिला क्वेश्चन येईल तुमच्या पुढे, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्हाला त्याचा अन्सर द्यायचा आहे. बघा, खालीलपैकी मिस वर्ल्ड 2017 किताब कोणाला मिळाला. आता पहिलं तर म्हणजे गडबड नाही करायची, क्वेश्चनला 2017 विचारलेला आहे आणि 2018 विजेती कळालेला आहे. तर बघा, 2017 कोणाला मिळालं हे माहीत पाहिजे. तर मिळालेला आहे मानुषी छिल्लरला. ओके, मानुषी छिल्लरला मिळालेला आहे. आणि आता याच्यामधून तुम्हाला 2018 माहीत पाहिजे. आणि 2018 विचारण्याचे चान्सेस का जास्त आहेत, तर बघा, ती पहिली आहे मेक्सिकन महिला. ओके, पहिली मेक्सिकन महिला ठरलेली आहे ती. ओके, हे एक विशेष आहे त्याला प्राप्त झालेलं आहे म्हणून हे विचारलं जाऊ शकतं. आणि तिचं नाव काय, व्हेनेसा पोन्स डे लिओन. ओके, व्हेनेसा लिओन मी फक्त लिहितो. ओके, व्हेनेसा पोन्स डे लिओन ही आहे, मेक्सिकोची आहे आणि पहिली मेक्सिकन ठरलेली आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता हे 2018 जे होतं ही कितवी आवृत्ती होती, तर हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. ही 68वी आवृत्ती होती. ओके, 68वी आवृत्ती होती. मानुषी छिल्लर झाली ती मग कितवी होती, 67वी आवृत्ती होती, असं तुम्ही कोरिलेट करू शकता. भारतातर्फे एवढं डिटेलमध्ये नाही जाणार, पण भारतातर्फे तामिळनाडूची अनुकृती वास हिने भाग घेतलेला होता. टॉप 30 पर्यंत ती पोचलेली होती. एवढं तुम्हाला याच्याविषयी माहीत पाहिजे. व्हेनेसा लिओन विषयी सांगायचं झालं तर इंटरनॅशनल बिझनेस कोर्स केलेला आहे. मुलींसाठी चालवण्यात येणाऱ्या केंद्रामध्ये एक संचालिका म्हणून ती काम करत आहे. ओके, एवढं जस्ट तुम्हाला मिस वर्ल्ड विषयी माहीत पाहिजे. आता मिस वर्ल्ड आलेलं आहे, तर मिस वर्ल्ड विषयी आणखीन काय तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की खालीपैकी कोणती भारतीय महिला बनलेली आहे किंवा नाही. तर हे तुम्ही नोट करून ठेवा. 1966 झालेली होती रिटा फारिया. ओके, त्यानंतर 1994 झालेली होती ऐश्वर्या राय. ऐश्वर्या राय. ओके, त्यानंतर 1997 झालेली होती. तुम्हाला हे पूर्ण आहे ते लिहून ठेवा, एक दोन वेळा वाचलं की तुम्हाला होऊन जाईल. डायना हेडन. ओके, त्यानंतर 1999 झालेली युक्ता मुखी. त्यानंतर 2000 साली, 2000 सालीचं सर्वांना माहीत असणार आहे, 2000 साली होती प्रियंका चोप्रा. ओके, आणि आता त्यानंतर 2017 आपण घेतलेला आहे मानुषी छिल्लर. आता याच्यावरून तुम्हाला असाही क्वेश्चन बनला जाऊ शकतो की आतापर्यंत किती महिला, भारतीय महिला बनलेल्या आहेत. तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 बघा असाही क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला मग परत आठवायचं नाही. तर आता हा 6 आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचे, 6 भारतीय महिला झालेल्या आहेत. ओके, आशा करतो तुम्हाला याच्यामधून बरी माहिती मिळालेली आहे आणि तुमचा याचा आन्सर बरोबर आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालीलपैकी 13वे G20 शिखर संमेलन कुठे पार पडले. ओके, G20 शिखर परिषद विचारलेला आहे आणि तुम्हाला 13वं विचारलेलं आहे, हे त्यामुळे लक्षात ठेवायचं. 13वं पडलेलं आहे ब्युनस आयरस. ब्युनस आयरस कुठे आहे, तर अर्जेंटिनाला आहे. ओके, तर हे जे आहे
हे 2018 आहे, ओके 2017 विचार कराल तर ते जर्मनीला झालेलं, ओके। तर आता तुम्हाला आणखीन असे विचारलं जाऊ शकतं की भारतामध्ये कधी होणार, तर भारतामध्ये 2022 होणार आहे। तुम्हाला माहित आहे का कोणता देश भूषवणार होता पण भारताने ते घेतलेलं आहे? तर तो इटली भूषवणार होता पण भारताने रिक्वेस्ट करून मग ते भारताकडे घेतलेलं आहे। तर हे पण जस्ट तुम्हाला माहीत पाहिजे की कसं आहे ते। आता G20 उल्लेख आलेला आहे, तर G20 सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे की G20 जी आहे ती 20 देशांची संघटना आहे, बरोबर। 20 देशांचे प्रमुख अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा हा एक सहभाग आहे। याच्यामध्ये 20 मध्ये 19 देश आहेत आणि 1 युरोपियन युनिट आहे, ओके। याचा उद्देश काय आहे? तर जागतिक अर्थव्यवस्थेसंबंधी महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी विकसित प्लस विकसनशील देशांना एकत्र आणणे हा याचा उद्देश आहे। एवढी माहिती तुम्हाला ह्या क्वेश्चनमधून मिळते। नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण। आशा करतो तुमचे 2 च्या 2 क्वेश्चन बरोबर आलेले आहेत। मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा हा, खालीलपैकी कोणाला युनिसेफने मधील भारतातील पहिले युवा राजदूत म्हणून नेमले आहे, ओके। युनिसेफनं जे आहे ते भारतातील पहिले युवा राजदूत म्हणून कोणाला नेमलेले? तर याचं उत्तर आहे हिमा दास, ओके। आता हिमा दास म्हणलं की तुम्हाला लगेच निकनेम आठवलं पाहिजे हिमा दासचं काय आहे, तर हिमा दासचं धिंग एक्सप्रेस। असे जे आहे ते तुम्ही त्या त्या वेळेला तिथेच नोट्स करून ठेवत जावा। आता हिमादास विषयी सांगायचं झालं तर ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे। 51.46 सेकंदामध्ये 400 मीटर अंतर पार केलेलं आहे तिनं। आणि त्यानंतर IIF वर्ल्ड अंडर 20 ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये 400 मीटर फायनलमध्ये सुद्धा सुवर्णपदक मिळवलेलं आहे आणि ती एक हिस्ट्री झालेली होती। जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत तिनं 400 मीटर स्पर्धेमध्ये रौप्य मिळवलेलं होतं आणि महिलांच्या 4x4 400 मीटरमध्ये सुद्धा सुवर्णपदक मिळवलेलं होतं। 400 मीटरच्या मिश्र रिलेमध्ये सुवर्णपदक होतं आणि हिमा दासला अर्जुन पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। तर एवढं तुम्हाला हिमा दास विषयी माहिती असणं गरजेचं आहे, ओके। आणि हे आता सध्याच्या दूत म्हणून जे केलेलं आहे राजदूत म्हणून नेमलेलं आहे, तर काय असतं की युवकांना निर्णय क्षमतेमध्ये एक मार्गदर्शन करायचं, कसं त्यांनी काम केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन कसं द्यायचं ह्याच्या विषयी ती मार्गदर्शन करणार आहे त्याच्यामध्ये। नेक्स्ट क्वेश्चन बघू। बाळा रफिक शेख यांनी 2018 महाराष्ट्र केसरी किताब खालीपैकी कोणाला नमवून जिंकलेला आहे? एक तर झालेला आहे क्वेश्चन तुम्हाला की 2018 महाराष्ट्र केसरी किताब कोणी जिंकला? बाळा रफिक शेख यांनी जिंकला। तर तो कोणाला हरवून जिंकला? तर अभिजित कटकेला। आता अभिजित कटके सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण अभिजित कटके जो आहे तो 2017 विजेता होता, ओके। आणि 2018 झालेला आहे बाळा रफिक शेख, 11-3 झालेली होती ती, जिंकलेलं होतं। आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, पर्यायामध्ये बघा 4 नंबर पर्याय आहे दिनकर पाटील, तर दिनकर पाटील जे आहेत ते पहिले विजेते आहेत। आता पहिले विजेते आपण म्हणतोय तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की पहिल्यांदा कधी महाराष्ट्र केसरीची सुरुवात झाली। पहिल्यांदा सुरुवात म्हणजे पहिल्यांदा जी लढत झाली ती 1961 झालेली होती आणि त्यावेळेला जे होते दिनकर पाटील हे विजेते ठरलेले होते। सुरुवातीला जे बक्षीस होतं ते रोख रक्कम स्वरूपामध्ये होतं, त्यानंतर मग जे होतं की जी 1.5 किलो वजनाची चांदीची गदा दिली जायची, ओके। आणि मग नंतर मग ती गदा प्लस 51,000 असं त्याचं बक्षीसमध्ये कन्वर्जन झालेलं आहे, ओके। एवढं जस्ट तुम्हाला याच्यामध्ये माहीत पाहिजे। सलग 3 वेळा कोणी हा किताब जिंकला? तर हे सुद्धा माहीत पाहिजे तुम्हाला, नरसिंह यादवने जिंकलेला आहे 11, 12 आणि 13। विजय चौधरीने त्यानंतर जिंकलेला आहे 14, 15 आणि 16। पर्यायमध्ये तुम्हाला दिलेलेच आहेत ते, त्यासाठीच हे पर्याय असे इन्क्लूड केलेले आहेत की तुम्हाला ते लक्षात राहावे यासाठी। चला नेक्स्ट क्वेश्चन बघू। खालीलपैकी कोणत्या बँकेने भारतातील पहिले टच बटनाचे इंटरॅक्टिव्ह क्रेडिट कार्ड जारी केलेले आहे? आता इंटरॅक्टिव्ह क्रेडिट कार्ड ज्यांनी, आता ATM कार्ड असतं, डेबिट कार्ड म्हणतो आपण त्याला, ते बऱ्याच जणांच्याकडे असतं। आता क्रेडिट कार्ड सुद्धा असतं, ओके। तुमच्या क्रेडिटनुसार तुम्हाला त्याच्यावर क्रेडिट लिमिट वगैरे असते, मग तुम्ही ते वापरून जे आहे ते पत आपण जे म्हणतो ते, आणि ते वापरून तुम्ही जे आहे ते एक्सपेन्स तुमचा करू शकता। मग हे करताना तुमचं कसं असतं की एकच अमाऊंट असते ती त्याच्यातून क्रेडिट कार्डमधून जी आहे ती तुमच्या क्रेडिट लिमिटमधून ती कमी कमी होत जाते। समजा तुम्हाला 20,000 क्रेडिट लिमिट असेल तर ते तुम्ही समजा 1,000 रुपयाची वस्तू खरेदी केली तर तुमचं 19,000 क्रेडिट लिमिट राहत असतं। आणि कसं असतं, तुम्ही जेवढं त्याच्यावरती एक्सपेन्स कराल तेवढं त्याच्यामध्ये मग ते तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात, बरोबर। तुम्ही म्हणजे तुम्हाला एक जास्त क्रेडिट कार्ड वापरण्याची सवय लावण्यासाठी असतं ते रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात। मग तुम्ही जेवढे एक्सपेन्स कराल तसे तुमचे रिवॉर्ड पॉईंट्स वाढत जातात आणि हे पॉईंट्स वापरून परत तुम्ही काहीतरी वस्तू खरेदी करू शकता, अशा टाईप असतं। मग हे तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही काही वस्तू खरेदी करतात तर त्यावेळेला तुम्हाला
रिवॉर्ड पॉईंट्स वापरायचे आहेत की क्रेडिट कार्डवरचे पैसे वापरायचे, मग अशा टाईपचं जे फॅसिलिटी देणारे आहे त्याला इंटरॅक्टिव्ह क्रेडिट कार्ड म्हणतात आणि ते जारी केलेलं आहे इंडसइंड बँकने. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आशा करतो 5 क्वेश्चन झालेत, 5 पैकी 5 तुमचे बरोबर असतील. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतात नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्यालय कुठे आहे, हेडक्वार्टर विचारलेलं आहे. बघा असे हेडक्वार्टर्स वगैरे जे आहेत त्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत वगैरे यांचं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही एका पेजवर तिथे लिहून ठेवलं पाहिजे, डेली बघितलं पाहिजे, तरच तुम्हाला ते मग एक्झाममध्ये बघितल्या बघितल्या लगेच येतं. तर पहिल्यांदा याचा फुल फॉर्मसुद्धा लक्षात ठेवा, नॅशनल स्टॉक एक्सचेंज BSE आहे हे पण माहीत पाहिजे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ओके, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं जे मुख्यालय आहे ते आहे मुंबईमध्ये. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके, त्यानंतर सेबी असतं, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, हा पण फुल फॉर्म तुम्ही येतो लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, भारतातील रेल्वेद्वारे सुरू करण्यात आलेली विशिष्ट पर्यटक रेल्वे श्री रामायण एक्सप्रेसचा प्रवास कोणत्या स्थानकापासून सुरू होणार आहे. हा होणार आहे सफदरगंज. सफदरगंज कुठे आहे तर दिल्लीला आहे. दिल्लीच्या सफदरगंज स्टेशनपासून याची सुरुवात होणार आहे आणि ही जी आहे रामायण एक्सप्रेस नावातच आहे, सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की ती प्रभू रामचंद्राच्या जीवनाशी संबंधित असलेल्या पवित्र ठिकाणी व्हिजिट करणार आहे. आणि याचा जो प्रवास आहे तो रामेश्वरमपर्यंत आहे, तामिळनाडूमधल्या रामेश्वरमपर्यंत भारतातला आहे. तिथून पुढे ती श्रीलंकेमध्ये सुद्धा जाणार आहे, पण तिथून पुढचा प्रवास असणार आहे तो फ्लाईटने असणार आहे. ओके, तो जे पर्यटक असणार आहेत त्यांच्यासाठी पहिला स्टॉप असणार आहे अयोध्या. ओके, बाकी मग प्रवासी क्षमता किती आहे, तिकीट किती आहे, हे काय एवढं तुम्हाला डिटेलमध्ये विचारणार नाहीत. फक्त तुम्हाला हे माहीत पाहिजे की कुठून कुठेपर्यंत आहे एवढं तुम्हाला माहीत पाहिजे. टोटल प्रवास जो आहे तो 16 दिवसांचा असं ही असणार आहे, ती ट्रीप असणार आहे. भारतातील पहिल्या वॉटर पार्कचे उद्घाटन कुठे झालेले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने हा जो क्वेश्चन आहे तो खूप इम्पॉर्टंट असा आहे, कारण वोटिंगच्या रिलेटेड आहे. वॉटर पार्क काय करणार आहे तर पूर्ण वोटिंगची हिस्ट्री आहे, वोटिंगविषयी मार्गदर्शन कसं करणार आहेत, म्हणजे लोकांना जागरूकता कशी निर्माण करायची याच्याविषयी आहे हे वॉटर पार्क तयार केलेलं आहे. आणि बघा पहिलं वॉटर पार्क आहे त्यामुळे विचारलं जाऊ शकता. आणि आता लोकसभा इलेक्शन झालेलं आहे त्यामुळे चालू आहे, त्यामुळे तुम्हाला हे असं आहे ते विचारलं जाणार. तर मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुरुग्राम. आता हे गुरुग्राम हरियाणामध्ये आहे, तर तुम्ही एक कोरिलेट करून ठेवा की नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जे आहे, राष्ट्रीय कर्करोग संस्था, देशातील सर्वात मोठी कर्करोग संस्था आहे, ती सुद्धा हरियाणामधील झज्जर येथे सुरू करण्यात आलेली आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, हरियाणातील झज्जर येथे. ओके, ही जी आहे ती नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, राष्ट्रीय कर्करोग संस्था. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. ISO प्रमाण प्राप्त करणारे भारतातील पहिले रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते बनलेले आहे. ओके, ISO सर्टिफिकेशन असतं, एक स्टँडर्ड सर्टिफिकेशन दिलं जातं की तुम्ही जी सर्व्हिस प्रोव्हाइड करता त्याची क्वालिटी किती मेंटेन आहे याच्याविषयी हे सर्टिफिकेट असतं. तुम्ही जर ISO सर्टिफिकेशन बघत असाल, कोणती इन्स्टिट्यूट असेल तर त्याचं सुद्धा असतं 9001 ISO असं काय काय असतं बरं असते, तर ते तुम्हाला माहीतच असेल. तर तसंच हे की ISO आहे, आपल्याला जास्त त्याच्या डिटेलमध्ये जायचं नाही काय याचे निकष असतात वगैरे वगैरे. फक्त हे आहे ISO सर्टिफिकेशन मिळालेलं आहे आणि हे जे सर्टिफिकेशन नंबर सिक्वेन्स जो आहे तो 14001. ओके, ISO 14001 असा आहे आणि हे मिळालेलं आहे गुवाहाटी रेल्वे स्टेशनला. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की गुवाहाटी रेल्वे स्टेशन कोणत्या राज्यामध्ये आहे. पूर्ण नावावरून समजते कोणत्या राज्यामध्ये आहे. 9 क्वेश्चन झालेले आहेत, आशा करतो तुमचे 9 च्या 9 बरोबर आले असतील. लास्ट क्वेश्चन टू गो, होप तुमचा आन्सर, तुम्ही याचा आन्सर करेक्ट द्याल. जगातील पहिली पाण्यावर तरंगती अणुभट्टी कोणत्या देशात उभारलेली आहे. ओके, तर पहिलं म्हणजे याचं उत्तर आहे रशिया, आणि त्या अणुभट्टीचं नाव सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे, अकॅडमिक लोमोनोसो. ओके, अकॅडमिक लोमोनोसो. ओके, हे पण जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. जहाजावर उभारलेलं आहे हे आणि याची लाईफ टाईम जी असणार आहे, ऑपरेशनल लाईफ टाईम जे आपण म्हणतो ते 40 वर्षाची असणार आहे. ओके, 40 वर्ष हे एक सेवा देणार आहे. याच्यामध्ये असणार आहे तुम्ही बाकीचे जे असतात रिॲक्टर वगैरे असतात किती मेगावॅट देणार आहे हे बाकीचे जे असते आपल्याला इम्पॉर्टंट नाही आहे. जहाजावर उभारण्यात आलेलं आहे, तरंगती अणुभट्टी आहे हे लक्षात ठेवायचं, देश लक्षात ठेवायचा, नाव लक्षात ठेवायचं.
ओके आपण बघितलेलं आहे, संगीत संग्रहालय बघितलेलं आहे, वस्तू संग्रहालय बघितलेलं आहे, तरंगत वस्तू संग्रहालय महाराष्ट्रामधील सिंधुदुर्गातील न्युती रॉक्स समुद्रकिनाऱ्याजवळ होणार आहे ते. असं तुम्ही हे कोरिलेट करा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. आशा करतो तुम्हाला हे लेक्चर जे आहे ते युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं आहे, आणि तुम्ही हे लेक्चर तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की शेअर कराल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.